पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभानं आणि आदरानं साजरी करतो तुम्ही मुलं तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात पोवाडे म्हणता त्यांच्या तस्बिरीला हार घालता मोठ्या उत्साहानं शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले मुलांनो तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेशहांचा सा अमल असायचा बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या प्रसिद्ध कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचंही नाव गौरवानं घेतलं जातं शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे काय तर स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य महाराजांच्या पूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत असत या दोघांचं एकमेकांशी हाड वैर होत त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणं पूजा करणं धोक्याचं झालं होतं रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हतं राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचं लक्ष नव्हतं देशावर त्यांचं प्रेम नव्हतं प्रेम होतं फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात लढत त्यात रयतीचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारं पाहिलं रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं भांडखोर वतनदारांना त्यांनी बटणीवर आणलं स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली झुलमी राजवटीचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचं होतं स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा सा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीनशे चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहू